तुला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे तुला समजून सांगत आहे. आता भगवान बुद्धाने प्रथम प्रवचन दिलं आणि त्या प्रवचनामध्ये सांगितलं विशुद्धी मार्ग. तथागत गौतम बुद्ध नेहमी सांगतात की माझ्या विशुद्धीच्या मार्गानुसार चांगल्या जीवनाची पाच तत्व आहे. किती तत्व सांगितले? पाच. एक असा कोणत्याही प्राण्यांची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे. प्राणी म्हणजे सर्वांना, माणसं, प्राणी, पक्षी, झाड हे सर्वांना, त्यांची इजा न करणे. आणि दुसरं सांगितलं चोरी न करणे. आता चोरी न करणे म्हणजे दुसऱ्याच्या मालकीची वस्तू स्वतःसाठी न घेणे. तिसरं सांगितलं तथागत बुद्धाने व्यभिचार न करणे, असत्य न बोलणे, जे गोष्ट आहे कोणती सत्य जे असे ते सांगायचं, मादक पदार्थ ग्रहण न करणे. तथागत गौतम बुद्ध म्हणतात की माझे असे म्हणणे आहे की प्रत्येक माणसाने ही पाच तत्व हे पाच शील आहे हे जर मान्य केले किंवा हे स्वीकारले, स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येक मनुष्याकरता जीवनाचा मापदंड असला पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू शकेल. आणि माझ्या शिकवणीनुसार हे पाच तत्व पाच शील माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचे मापदंड आहे. म्हणून आपण हे जे तथागत गौतम बुद्धांनी आपल्याला जे विशुद्धीचा मार्ग सांगितला तो आपण स्वीकारायचा. बरोबर आहे नाही? असे जशी तू स्वीकारला तसंच आपल्या सर्वांनी स्वीकारलं पाहिजे. हा आज एवढं आपण तू शिकली ना? आता ठीक आहे, ओके.